मित्रांनो नमस्कार. आदर्श विद्यालय आमगावतर्फे सादर करण्यात येणाऱ्या या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आजच्या या इंग्रजीच्या अंकात आपण बघणार आहोत ब्रिटिश इंग्लिश वर्सेस अमेरिकन इंग्लिश. या पहिल्या भागात आपण बघणार आहोत इंग्रजीचे काही शब्द ज्यांचं स्पेलिंग लिहित असताना त्यात थोडाफार आपल्याला फरक जाणवतो. इनफॅक्ट आपला देश ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश या दरम्यान सापडलेला देश आहे. सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला अमेरिकेपासून प्राप्त झालेली आहे, तर ट्रॅडिशनली किंवा अकॅडमिकली आपलं सगळं जो भाग आहे तो ब्रिटनपासून आपल्याला मिळालेला आहे. पण तरीसुद्धा हे करत असताना इंग्रजी भाषा इंग्रजीतनंच लिहिताना किंवा इंग्रजीतनंच बोलताना आपल्याला काही मेजर फरक जाणवतं, आणि ते फरक त्या शब्दांच्या उच्चारणावरून किंवा त्यांच्या स्पेलिंग्जवरून आपल्याला कळतात. एक शब्द आहे टोमॅटो. ब्रिटिश इंग्लिशमध्ये या टोमॅटोचं उच्चारण टोमॅटो, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये या शब्दाचं उच्चारण टोमॅटो. मोबाईल या शब्दाचं उच्चारण ब्रिटिशमध्ये मोबाईल, तर त्या शब्दाचं उच्चारण अमेरिकन इंग्लिशमध्ये मोबाईल. अशाच सारख्या शब्दाचे उच्चारण वेगवेगळे होताना आपल्याला जाणवतात, आणि त्यानुसारच मग त्यांच्यामध्ये स्पेलिंग्समध्ये पण फरक जाणवतो. हे फरक ब्रिटिश इंग्लिशमध्ये का बरं किंवा अमेरिकन इंग्लिशमध्ये का बरं, यामागचं कारण आहे ब्रिटिश इंग्लिश जे आहे वेगवेगळ्या भाषेतून जसंच्या तसं अडॉप्ट करण्यात आलेलं आहे, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे त्यांच्या ॲक्च्युअल प्रोनाऊन्सिएशननुसार. आणि म्हणूनच एकच शब्द असला तरीसुद्धा इंग्रजी भाषेतनं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये त्या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला वेगवेगळं जाणवते. काही एक्झाम्पल्सद्वारे आपण हे आता बघूया. फॉर एक्झाम्पल कलर. ब्रिटिश इंग्लिशमध्ये कलर या शब्दाचं स्पेलिंग लिहित असताना सी ओ एल ओ यू आर असं लिहिलं जाते, तर तेच अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग लिहित असताना सी ओ एल ओ आर. आपल्या देशात कलर हे स्पेलिंग दोन्ही पद्धतीने लिहिलं तरीसुद्धा चालेल. पुढचा शब्द आहे सेंटर. ब्रिटिश इंग्लिशमध्ये सेंटरचं स्पेलिंग सी ई एन टी आर ई, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये सी ई एन टी ई आर. हा शब्दसुद्धा आपण जनरली दोन्ही पद्धतीने आपण लिहित असतो. त्यानंतर शब्द आहे ऑर्गनाइज. ब्रिटिश इंग्लिशमध्ये ऑर्गनाइजचं स्पेलिंग आहे ओ आर जी ए एन आय एस ई, तर तेच अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग आहे ओ आर जी ए एन आय झेड ई. पुढचा शब्द आहे प्रोग्राम. ब्रिटिश इंग्लिशमध्ये प्रोग्रामचं स्पेलिंग होतं आहे पी आर ओ जी आर ए एम एम ई, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये त्या शब्दासाठी स्पेलिंग आहे पी आर ओ जी आर ए एम. मित्रांनो पुढचा शब्द आहे लायसन्स. ब्रिटिश इंग्लिशमध्ये एल आय सी ई एन सी ई, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये त्या शब्दासाठी स्पेलिंग आहे एल आय सी ई एन एस ई. इथं सीचं रूपांतरण एसमध्ये होताना आपल्याला दिसत आहे. पुढचा शब्द आहे ट्रॅव्हलिंग. ब्रिटिश इंग्लिशमध्ये ट्रॅव्हलिंगचं स्पेलिंग टी आर ए व्ही ई एल एल आय एन जी, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये टी आर ए व्ही ई एल आय एन जी. अशा प्रकारे विविध स्पेलिंग्स आपण अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये जाणू शकतो, त्यामधील फरक आपल्याला ओळखायला येईल. पुढच्या अंकामध्ये आपण असेच अजून काहीतरी वेगळे शब्द आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये जे शब्द यूज केले जातात त्यांना अमेरिकन इंग्लिशमध्ये कोणते समानार्थी शब्द असतात याबद्दलची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत नक्कीच यूट्यूब चॅनल माझं बघत राहा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फ्रेंड्स.